नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपला जर पासवर्ड आपला कोणत्याही मेलचा किंवा फेसबुक किंवा ज्या कोणत्याही आपल्या मोबाईलमध्ये ज्याला पासवर्ड आपण टाकला असतो तो पासवर्ड विसरला असेल तर तो कशा पद्धतीने काढायचा आहे हे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, किंवा तो चेंजसुद्धा आपण कशा पद्धतीने करू शकतो. वेळेस काय काय होतं, आपण जीमेलचा वगैरे पासवर्ड जर आपला विसरला असेल किंवा मोबाईल नवीन खरेदी केला असेल किंवा मोबाईल आपला रिसेट मारला असेल तर अशा कंडिशनमध्ये काय होत असतं, आपल्याला आपला मोबाईलचा पासवर्ड म्हणजे जीमेल वगैरेचा याचा पासवर्ड तो आपल्याकडून विसरला जातो. तर त्याच्यासाठी आपण काय करत असतो, रिसेट करतो. रिसेट केल्यानंतर पिन जनरेट करून परत आपला तो पासवर्ड आपण जनरेट करतो. पण ती काही करण्याची गरज नाही, एका वन क्लिकमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा पासवर्ड आपण कशा पद्धतीने शोधून काढायचा हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहूयात कशा पद्धतीने आपण जीमेलचा पासवर्ड आपण आहे तो शोधून करायचा आहे, फाइंड काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, जीमेलमध्ये जायचं आहे. जीमेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला फक्त जीमेलचाच पासवर्ड भेटेल असं नाही, सर्व पासवर्ड आपल्याला इथं भेटणार आहेत. व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप करू नका, तुम्हाला व्हिडिओमधील काही समजणार नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं, आपण आपला जीमेल आपल्या मोबाईलचा ओपन करायचा आहे. बॉक्स ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला जो आपला लोगो दिसतो आपल्या मेलचा, तर त्याला क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर इथं खाली बरेच आपले जे ईमेल असतील जेवढे टाकलेले, तर ते आपल्याला दिसून जातील. तर तुमच्या इथं एकसुद्धा असू शकतो, तर त्याला काही न करता येतं. वरती जो मेल आपण ओपन केला आहे मेलवरून, मेल तो ज्या मेलवरून आपण सेटिंग ओपन केले, तर ते मेलमध्ये डायरेक्ट इथे मॅनेज युअर गुगल अकाउंट आपल्याला असा ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल, बऱ्याच पद्धतीचे काहीतरी दिसेल. तर त्याच्यामध्ये इथं वरच्या बाजूला बघा, होम, पर्सनल इन्फो, डाटा, प्रायव्हसी, सिक्युरिटी अशा पद्धतीचे ऑप्शन दिसतील. तर त्याच्यामध्ये कशामध्ये जायचं, डायरेक्ट बघा सिक्युरिटीमध्ये जायचं आहे. सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट खालच्या बाजूला असं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथं पासवर्ड मॅनेजर म्हणून आपल्याला ऑप्शन दिसतो, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला बऱ्याच पद्धतीचे आपण ज्याला आपण पासवर्ड टाकलेले आहेत ज्या ॲप्सला वगैरे, तर ते सर्व ॲप्स आपल्याला इथं डिस्प्ले होऊन जातील. ज्याचा आपल्याला पासवर्ड फाइंड करायचा आहे तर त्याचा आपण पासवर्ड इथून फाइंड करू शकतो. तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतो, आपण गुगलचा मला पासवर्ड पाहिजे आहे, गुगल किंवा जीमेलचा एकच असतो कॉमन सर्व, तर त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपला जर मोबाईलचा स्क्रीन लॉक जो काय टाकलेला असतो, पॅटर्न वगैरे किंवा तुमचा पिन काय टाकलेला असतो, तर त्याला तो पिन आपण काढून घ्यायचा आहे. पिन काढल्यानंतर इथं आपल्याला त्याचा पासवर्ड फाइंड होईल. इथं आय बटनला डोळा असतो, त्याला क्लिक केल्यानंतर तो पासवर्ड तुम्हाला इथून दिसू जाईल. तुम्ही तिथून कॉपी करून घेऊ शकताय किंवा लिहून ठेवू शकताय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपला मेलचा पासवर्ड फाइंड करू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तोपर्यंत पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.